गेवराई तालुक्यामधील कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांना जास्त भावामध्ये खत विक्री आणि जास्त भावामध्ये बियाणे विक्री केल्यास कारवाई केली जाईल. एखाद्या शेतकऱ्याबरोबर प्रसंग घडल्यास त्यांनी त्या शेतकऱ्याचं नाव आणि रितसर कंप्लेंट कृषी अधिकारी यांच्याकडे तात्काळ करावी. दुकानदारावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच त्या शेतकऱ्याचं नाव गुपित ठेवण्यात येईल असे त्यांनी सांगितलं. गेवराई तालुक्यात DAP आणि युरिया खताची टंचाई भासत होती, त्या अनुषंगाने आपण 110 मेट्रिक टन युरिया आणि 165 टन मेट्रिक टन युरिया हा आपण आपल्या शेतकऱ्यांना बफर स्टॉकमधील राखीव खत साठा हा शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तालुक्यातल्या चारही भागात तो पोहोचवा याची खबरदारी आपण घेतलेली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील खताची टंचाई दूर होईल. सध्या पण शेतकरी सर जो खत घेण्यासाठी जातो आहे, ते खत घेण्यासाठी शेतकरी जातो आहे, ते शेतकऱ्यांनी खत दुकानदाराकडून कसं घ्यावे? शेतकऱ्यांनी खत घेताना आपले आधार कार्ड सोबत घेऊन जावे आणि ई पॉस मशीनद्वारेच खत घ्यावे. आणि शेतकऱ्यांनी त्या 50 किलोच्या बॅगवर जी MRP आहे तीच दुकानदारास द्यावी. आणि जे दुकानदार MRP-पेक्षा जास्त भावाने खताचा विक्री करतात त्यांचा लेखी पुरावा आमच्या कार्यालयात सादर करावा, आम्ही त्यांच्यावर निश्चित कारवाई करू. शासनाने महत्त्वाकांक्षी अशी शासनाची म्हणजे आपली MHA-DBT MHA-IT गव्हर्नमेंट टीम या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी या वेबसाईटमार्फत किंवा संकेतस्थळामार्फत सगळ्या ऑनलाईन पद्धतीने योजना शासनाच्या राबवल्या जातात. तदानुषंगाने शेतकऱ्यांनी जवळच्या नजीकच्या शेती सुविधा केंद्रावर जाऊन 7-12-8 आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जाऊन त्यांनी MHA-DBT MHA-IT गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर आपली अर्ज करावेत. यामध्ये कृषी यांत्रिकरण, ठिबक, तुषार, फळबाग लागवड इत्यादी योजनेचा समावेश आहे. सर्व कृषी विक्रेत्यांची आम्ही आढावा बैठक घेऊन त्यांना कृषी उपलब्ध निविष्ठेचा बोर्ड लावणे, त्याची किंमत लावणे इत्यादीबद्दल सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तपासणीसुद्धा केलेली आहे. उपरोक्त या व्यतिरिक्त काही शेतकरी आपल्या फलक दर्शविणार नाहीत आणि अशी निदर्शनास आल्यास त्या शेतकऱ्याचे आम्ही त्या दुकानदाराचे आम्ही म्हणजे परवाने निलंबित करण्यासाठी दुकानदाराचे आम्ही म्हणजे परवाने निलंबित करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारस करू.